गुन्हे जे दाखल होता है मला वाटते जे डिपार्टमेंट मध्ये काही मोजकीय लोक आहे जे नेतेप्रमाणे वर्दीचा गैरवापर करतात आणि मला असं वाटतं माईक खाली करा सगळे माईक खाली करा त्यांनी काम करतात चुकीच्या पद्धतीने जे ही केस रजिस्टर करून घेतात हे नक्की आहे की ज्या गोष्टीसाठी मी पोलीस स्टेशन मध्ये गेली ते काम आम्ही इमानदारीने पार पाडलं आमची मुलगीला त्यांचे आई वडिलांकडे जे माझ्याकडे 3 तास रडत होते ते आई वडिलांकडे मी आणलं आणि सोपवलं त्याच्यानंतर जेही कारवाया ज्यांना करायचंय कारण डिपार्टमेंट आणि सीपी कमिशनर आरती सिंगचा इंटरेस्ट एवढंच आहे की नवनीत राणा आणि रवी राणाला कोणाने कोणी माध्यमनी आपण त्यांच्यावर केस दाखल केले पाहिजे तर मला वाटते हे सगळं गोष्टी खूप झालेल्या आहे आणि नवनीत राणा या गोष्टीला घाबरणारी नाहीये जे सत्य आहे जर मुलगी आमची कोणी जबरदस्ती आणि गुमराह करत असेल त्याला वाचून हा माझं कर्तव्य आणि माझा अधिकार आणि मी ते केला मला वाटते एक छूट ते शिवसेनाची जिल्हा अधिकारी आहे जिल्हा कार्यकर्ता आहे मला वाटते आणि त्यांना मी काही ओळखतही नाही आणि जर ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली डीसीपी समोर जी ज्यांच्या समोर मी डीसीपीला तक्रार केली जर त्यांचे कुटुंब येऊन बाहेर जर तक्रार करत असेल तर मला वाटते जेन्युनपणे ते ऐकलं जाईल आणि एखादी व्यक्ती ज्यांच्यावर स्वतःवर एवढे गुन्हे आहे त्यांनी माझ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही आहे तर मला वाटतं मी जे लढाई लढत आहे ते न्यायासाठी आणि माझे लोकांच्या हक्कासाठी आणि नवनीत राणा ते लढणार आहे त्यामध्ये काही मॅम